लॉकडाऊनच्या लावलेल्या कठोर निर्बंधामुळे लोहार व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ. गेल्या वर्षी 22 मार्च पासून केंद्र शासनाने लॉकडाऊन घोषित केला तेव्हापासून शेतीची अवजारे तयार करणाऱ्या लोहार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षीही खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधीच शासनाने लॉकडाऊन घोषित केला त्यामुळे शेतीची अवजारे बनवणाऱ्या लोहार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील गंगूबाई सोनवणे हा त्यांचा वडिलोपार्जित लोहार व्यवसाय करतात. गंगूबाई यांना 5 मुले व नातवंडे आहेत. हे शेतीचे अवजारे बनवणाऱ्या लोहार व्यवसाय करतात परंतु लॉकडाऊनमुळे यांच्या व्यवसायावर संकट ओढवलं आहे. बाजार बंद असल्याने पूर्ण व्यवसाय ठप्प आहे. खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत. शासनाकडून मिळालेले धान्य तेही निकृष्ट दर्जाचे, फक्त 10 किलो मका मिळतो. यावरती 24 जणांचे कुटुंब महिनाभर कसे पोट भरणार असा प्रश्न गंगूबाईंना पडला आहे. लॉकडाऊनच्या आधी दिवसाकाठी 4-500 रुपये पदरामध्ये पडत असत परंतु लॉकडाऊनचे निर्बंध लागल्यामुळे दिवसाकाठी 100 रुपये सुद्धा पदरात पडत नाही. त्यामुळे सोनवणे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये गंगूबाई सोनवणे यांनी मुलांचे शिक्षण केले परंतु मुलांना नोकरी नाही मिळाली त्यामुळे मुलेही हा खानदानी व्यवसाय करत आहेत. सध्या व्यवसाय ठप्प झाल्यामुळे गंगूबाईने सरकारकडे मदतीसाठी मागणी केली आहे. आजच्या लॉकडाऊनमध्ये खूपच बेरोजगार झालेला आहे. तरी बाजार चालू असल्यामुळे माझे शेती अवजारे काही उद्योगधंदे चालू होते माझेवाले, पण सगळं ठप्पन पण झालं असल्यामुळे माझा अवजार पण बंद झालेलं आहे, गिरेक येणं बंद झालेलं आहे. आता लॉकडाऊनमुळे तर काहीच मिळत नाही, खायला काही नाही, काहीतरी करायचं, बाजारात जायचं, बाजार विकायचे. बाजार चालू असल्यामुळे बाजार पण बंद झालेले आहे. बाजार 2-11 वाजेपर्यंत काय बाजार करणार आहे, त्याच्यामुळे आपलं जसं जायचं तसं घरी यायचं, बसायचं घरी कपशी. आमचा लवारी अवस्था आहे, खानदानी परंपरा धंदा आहे आमचा. माझं 24 जणांचं घर आहे, खटलं आहे माझ्या आलं, पण मला धंदाच नाही आहे. आता लॉकडाऊन लागलेलं आहे, 12 महिने झाले त्यापासून धंदाच नाही आम्हाला. पहिले तरी 200-400 रुपयाचं काम आहे, पण आता 100-150 रुपयाचं होत नाही. आम्ही याला त्यालाच दाणे ज्वारी मागून मागून खातो, याला त्याला काही भाजी भाकरी मागून खातो. आता एवढा परिवार कसा पैशाचा आहे ना. हेच धंदा आहे. मुलाला 12-12 शिकाळली, पण आम्हाला फायदाच झाला आणि पैसे घालून शिक्षण केलं. मी काही उपयोगच झाला नाही आमचा. आम्हाला एवढा परिवार असून आम्हाला 10 किलो धान्य भेटतं, फक्त 10 किलो. आणि आता तरी तर मकाच भेटला आम्हाला ढोरा खायला. दारी गिरायकं जीव देताना एवढं मुलगा गेला मालिकेला तर मुलाला मारला आमच्या पोलिसांनी.